श्री राम विजय कथासार अयोध्याकांड शुरू अध्याय नववा राम राज्याभिषेक तयारी मंथरा दासीचे कारस्थान व कैकईचा हट्ट। संत श्रोते ऐका, मी रामचंद्राची कथा रसाळपणे सादर करीत असेल तर ती त्याची तसेच माझ्या सद्गुरूची आणि तुमच्यासारख्या मर्मज्ञ रसिकांची कृपा आहे। बालकांडात रुजलेली फुललेली ही कथावेल अयोध्याकांड मंडपावर चढत आहे। आता पुढील कथा सावधचित्ताने ऐकावी। कैकईचा भाऊ राजा संग्रामजीत दशरथ राजाने दिलेल्या निमंत्रणावरून राम लक्ष्मणादी भावांच्या लग्न सोहळ्यासाठी अयोध्येला आला होता। अयोध्येतील सर्व लग्नविधी पूर्ण झाल्यावर आपल्या राजधानीला जाण्यासाठी तो निघाला। आपली भगिनी कैकईला तो म्हणाला, ताई, भरत शत्रुघ्न या तुझ्या दोन पुत्रांचे विवाह झाले आहेत। मांडवी श्रुतकीर्तीसारख्या सुंदर सुशील सुना तुझ्या सासरगृहीचे तसेच माहेरकुळीची कीर्ती दिगंत करतील। मला असे वाटते की भरत शत्रुघ्न यांना त्यांच्या नवपरिणित पत्नीसह मी आपल्या राजधानीला घेऊन जावे। तेथे एक महिनाभर तरी त्या राहतील, सर्वांचा परिचय होईल, सर्वांना आनंद वाटेल। कैकईने दशरथाची संमती घेऊन एक महिनाभरासाठी भावाबरोबर पाठविले। भरत शत्रुघ्नाला रामाचा सहवास सोडून अशा प्रकारे दूर जाणे आवडले नाही, परंतु सर्वाच्या आग्रहासाठी ते मामाच्या राज्यात गेले। इकडे अयोध्या नगरीत राम लक्ष्मणाने गुरु वशिष्ठाकडून विविध शास्त्रास्त्रविद्या त्याचप्रमाणे युद्धकला शिकून घेतली। गुरु वशिष्ठ रणनिष्णात विद्यासंपन्न आणि परमात्मा ज्ञानी होते। रामाने लक्ष्मणासह एके दिवशी राजदरबारात जाऊन दोघांच्या अस्त्रविद्या युद्धकला यातील प्रावीण्याचे प्रात्यक्षिक दाखविले। दशरथ राजा वशिष्ठमुनी यांची विशेष प्रीती विश्वास रामावर होता। आपल्यानंतर राज्याचा उत्तराधिकारी रामच असावा, त्यालाच युवराजपदाचा अभिषेक करावा असे दोघांनी ठरविले। त्याचप्रमाणे वशिष्ठांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले। चैत्रातील गुरुपुष्य योगाचा मुहूर्त योग्य ठरला। चार दातांचा पांढरा हत्ती, शुभ्र अश्व, तेजस्वी छत्र चामरे, पाच प्रकारचे पल्लव, सात प्रकारच्या मृतिका, चार समुद्राचे जल, दिव्य सिंहासने याची व्यवस्था केली। मोठा विशाल मंडप घातला। अनेक देशोदेशी त्वरेने दूत पाठवून राज्याभिषेक समारंभाला उपस्थित रहावे म्हणून राजलोकांना निमंत्रणे थेट पाठविली। ब्राह्मणांना वेदपठण करण्यासाठी विनंतीपूर्वक बोलाविले। राजमंदिरे सुशोभित करण्यात आली। दशरथ राजाने रामाला जवळ घेऊन समजावले की माझा वृद्धापकाळ आला आहे, या त्यामुळे मृत्यूही जवळ आला आहे, तुझा वियोग होईल असे मला भीती वाटते, म्हणून तुला राज्याचा उत्तराधिकारी करावे, म्हणजे मला चिंता होणार नाही, मनही शांत होईल, तुला हे मान्य आहे ना? पित्याचे मनोगत जाणून रामांनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानली। हे पाहून लक्ष्मण म्हणाला, पिताश्री, मी रामाची सेवा करीन। लक्ष्मणाच्या शब्दाने राजा सुखावला। अशा प्रकारे सर्वांचे मनोराज्य चालले होते।
हितचिंतक नवनव्या कल्पना सुचवित होते। सर्वांना हा कार्यक्रम अद्वितीय आनंद संपन्न व्हावा असे वाटत होते। देवतांना मात्र ह्या समारंभामुळे चिंता वाटू लागली। ते परस्परांना म्हणाले, एकदा राम अयोध्येच्या राज्यकारभारात गुंतला की रावणाचे आणि त्याचे युद्ध कसे होणार, म्हणून रामाला हे युवराजपद कसेही करून मिळणार नाही अशी व्यवस्था केली पाहिजे, नाहीतर अवतार कार्य बाजूला राहील। त्यासाठी देवांनी परस्परात विचारविनिमय करून विकल्प संशय याला अयोध्येत पाठवण्याचे ठरवले। परंतु विकल्प अयोध्येस जाण्यास तयार होईना, कारण अयोध्येमध्ये सर्वजण आनंदात होते। रामाला राज्य मिळू नये असे कोणालाही वाटत नव्हते, त्यामुळे विकल्पाला कोणाच्याही मनात थारा मिळेना। जेथे राम आहे तेथे विकल्प कसा राहणार, देवांची समस्या वाढली। मंथरेचे कारस्थान। कैकईची मंथरा नावाची दासी अतिशय दुष्ट मत्सरी स्वभावाची होती। कैकईच्या माहेरची असल्यामुळे तिला साहजिकच कैकईचा मान सन्मान कौसल्यपेक्षा जास्त असावा, रामापेक्षा भरताचे कौतुक जास्त असावे असे वारंवार वाटून ती रामाचा द्वेष करी। निजलेल्या रामाच्या अंगावर केर उडवी, तिला अशा पद्धतीने वागू नकोस म्हणून रामाने अनेक वेळा समज दिली। परंतु ऐकेल ती मंथरा कसली, असेच एके दिवशी ती रामाच्या अंगावर केर उडवीत होती। तेव्हा रामाने तिला शाप दिला की तुला कुबड होईल। त्या क्षणी तिचे शरीर तीन ठिकाणी वाकडे झाले आणि मंथरा विद्रूप दिसू लागली। हे पाहून ती घाबरली आणि रामाला शरण गेली। तेव्हा रामाने तिला उशाप देत म्हटले, मी कृष्ण अवतारात मथुरेला येईन, त्यावेळी तुझे हे कुबड आलेले शरीर सरळ करून तुला सौंदर्य प्राप्त करून देईल। तोपर्यंत तुला तुझ्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून हे व्यंगधारी शरीर धारण करावे लागेल, अशी ही मंथरा मनातून सदैव रामाबद्दल वाईट चिंतित असे। अयोध्येत कोणाच्याही मनात प्रवेश करता येईना म्हणून विकल्प अयोध्या नगरीच्या बाहेर एका झाडावर बसला। नेमकी मंथरा त्या झाडाखाली गेली। त्या झाडाच्या फळात विकल्पाने प्रवेश केला व ते फळ झाडाखाली पडले। मंथरेने ते भक्षण केले आणि तिच्या मनात विकल्प आला की रामाला राज्यपद मिळू नये। ते भरताला कैकईच्या पुत्रालाच का मिळू नये, आणि ती नगरात परत आली। कैकईच्या महालात जाऊन कैकईला म्हणाली, कौसल्याचा राम पुढे राजा होणार आणि तुझा लाडका भरत त्याचा दास होणार। तुझ्या भरताचा राम एके दिवशी घात करणार आणि देशोदेशी धडीला लावणार। कैकई म्हणाली, मंथरे, भरता इतकाच राम मला प्रिय आहे आणि राम कधीही अविचाराने वर्तन करणार नाही याबद्दल माझा विश्वास आहे। तू व्यर्थ शंका घेऊ नकोस। रामाला राज्यपद मिळणार ही वार्ता सांगितल्याबद्दल हे तुला बक्षीस म्हणून सोन्याचे पदक घे। परंतु मंथरेने ते फेकून दिले व कैकईचा भोळेपणा पाहून तिला दूषणे देत ती ऊर पिटून रडू लागली। कैकईला जाणवले की मंथरा केवळ आपल्या काळजीने आणि हितासाठी रडते आहे, ती धन किंवा सोने प्राप्तीसाठी रडत नाही। हिच्या मनातील शंका खरी आहे। कैकई मंथरेजवळ जाऊन म्हणाली, मंथरे, उद्या प्रातःकाळी रामाला अभिषेक व्हावा असेच सर्वांना वाटते। त्यांच्याविरुद्ध कोणालाही शंका नाही, कारण राजा, प्रजा, वशिष्ठ ऋषी
राजघराण्यातील सर्व मंडळी मंत्रीगण या विचाराशी सहमत आहेत. वसिष्ठ राजा दशरथ माझे विचार ऐकणार नाहीत. तशात माझा भरत इथे नाही, वेळ फार अल्प आहे. अशा परिस्थितीत मी काय करू? मंथरा म्हणाली, राणी तू भिऊ नकोस. पूर्वी राजाने तुझ्यावर प्रसन्न होऊन दोन वर मागण्यास सांगितले होते, परंतु ते रोखून ठेवलेस. आता ते वर मागण्याची वेळ आली आहे. दशरथाला त्या वराचे स्मरण करून दे. पहिल्या वराने भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास मागून घे. राम वनवासात गेला की दशरथ दुर्बल होईल. आज रामाच्या बाजूने असणारी प्रजा उद्या राजा भरताच्या बाजूने होईल. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडवून घे. वेळ गेली नाही, अद्याप तुझ्या हातात संधी आहे. कैकईचा हट्ट. दशरथ राजा उद्या घडणाऱ्या राज्याभिषेकाच्या आनंद सोहळ्याचे बेत मनात घोळत रात्री कैकईच्या महालात आला. त्यावेळी कैकईने अपार शृंगार विस्कटला होता. सौभाग्य अलंकार एकही अंगावर नव्हता. जमिनीवर पालथी पडून केस मोकळे करून गळा काढून रडत होती. कैकईचे असे हे पूर्वी कधी न पाहिलेले रूप पाहून राजा घाबरला. तिला प्रेमाने आधार देऊन उठवीत म्हणाला, प्रिये राजा. प्रिये कैकई, काय झाले तुला? भरताची आठवण येते का? राजा वारंवार तिची मनधरणी करीत होता, परंतु कैकई त्याला दूर करीत मोठमोठ्याने स्पंदून रडत होती. रडवेल्या आवाजात ती म्हणाली, माझे खोटे सांत्वन करू नका. रामाशिवाय तुम्हाला कोणीही प्रिय नाही. आमची आठवण राहिली नाही. दशरथ राजा मनात चरकला. एक अशुभ शंका त्याला सतावू लागली. त्याने कैकईचे पाय धरले व अगतिक होऊन म्हणाला, लाडके कैकई, उद्या मी रामाला युवराजपदाचा अभिषेक करणार आहे. या समारंभात तू अडथळा आणू नकोस. यासाठी तुला काय हवे ते माग. कैकई म्हणाली, मी नवीन काही मागणार नाही. पूर्वी तुम्ही स्वर्गात देवदानवांचे युद्ध सुरू होते, तेव्हा त्यामध्ये मी तुम्हाला युद्धात सहाय्य केले आणि विजयप्राप्तीनंतर तुम्ही मला पारितोषिक म्हणून दोन वर मागण्यास सांगितले. परंतु त्यावेळी मी वेळ आल्यावर मागीन म्हणून ते वर राखून ठेवले व तुम्ही ही केव्हाही माग मी देईन असे वचन दिले होते. यावर राजा म्हणाला, मला सर्व स्मरण आहे. तुला काय मागायचे ते माग. मी नाकारणार नाही, वचनभंग करणार नाही. यावर कैकई म्हणाली, आज ती वेळ आली आहे. माझा पहिला वर असा की भरताला माझ्या पुत्राला युवराज्याभिषेक करा आणि दुसरा वर द्या की रामाला 14 वर्षे वनवासात वल्कले नेसून सैन्य राजवैभव काही न देता पाठवा असे वचन तुमचे तुम्ही पाळा. वज्रघात झाल्यामुळे राजा क्षणभंगुर सुन्न झाला. कैकईच्या पायावर हात ठेवून दीनपणे तिची विनवणी करीत म्हणाला, कैकई असे निष्ठुर होऊ नकोस. रामाने तुझा काय अपराध केला म्हणून त्या सुकुमाराला 14 वर्षाचा वनवास भोगण्याची शिक्षा देतेस? भरताला राज्य देतो पण रामाला वनवासात पाठवू नकोस. राजा गलितगात्र होऊन केविलवाणा होऊन रडत राहिला, परंतु कैकईचे हृदय विरघळले नाही. उलट ती दशरथ राजाला दोष देत म्हणाली, तुम्ही माझ्याशी भरताशी कपटकारस्थान केले. त्याला त्वरित मामाच्या गावाला पाठवून रामाच्या अभिषेकाची योजना केली.
भरताचा तुम्हाला अडथळा वाटला, आता मात्र दशरथाच्या सहनशक्तीची मर्यादा संपली आणि शोकाकुळ होऊन राजा अस्ताव्यस्तपणे जमिनीवर निचेष्ट पडला. समारंभाच्या तयारीसाठी सुमंत प्रधान वरेने राजवाड्यात आले. दशरथ राजा कैकईच्या महालात आहे हे समजून ते तेथे आले. त्याला राजाची दीन अवस्था दिसली, तेही गडबडून गेले. सचित झाला, काय करावे त्याला सुचेना. तो काही विचारणार तेवढ्यात कैकई म्हणाली, सुमंत प्रधान, तुम्ही रामाला माझ्या महालात बोलवा, मी त्याला सांगते हा काय प्रकार आहे ते. तिचा आविर्भाव पाहून सुमंत चपापला. दशरथ राजा दुःखाने उसासे सोडित होता. त्याने एक वार सुमंताकडे पाहिले आणि पुन्हा हताशपणे डोळे मिटून घेतले. एक क्षणभर सुमंत राजाच्या मुखाकडे पाहत राहिला. राजा काही बोलेल, आज्ञा करेल म्हणून घुटमळला. दुसऱ्या क्षणी निराशाने त्वरित रामाच्या मंदिराकडे गेला. रामाने सुमंताचे आदरपूर्वक स्वागत केले, येण्याचे कारण विचारले. राजा दशरथ, महाराजांनी आपल्याला माता कैकईच्या महालात त्वरित बोलावले आहे असे सुमंताने सांगितले. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तुम अध्याय 9 समाप्त.